पनवेल आणि उरण तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तसेच आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली गतिमान पद्धतीने विकासाची कामे मार्गी लागत आहेत. त्यानुसार करंजळे येथे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा रविवारी आयोजित करण्यात आला होता. या विकास कामांचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले. पनवेल आणि उरण तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे होत आहे. या अंतर्गत करंजळे सेक्टर 1 ते 6 या सर्व रस्त्यांचे डांबरीकरण या कामासाठी 13,50,00,000 रुपये मंजूर करण्यात आले आहे. आणि करंजळे येथील नागरिकांकरिता ओपन जिम, करंजळे सेक्टर 5 येथे भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन यांसारख्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, करंजळे सरपंच मंगेश शेलार, उपसरपंच सागर आंग्रे, विभागीय अध्यक्ष करणा शेलार, करंजळे शहर अध्यक्ष मिरेंद्र शहारे, तालुका उपाध्यक्ष बळीराम म्हात्रे, अनुसूचित जाती मोर्चा शहर अध्यक्ष विक्रम मोरे, सदस्य सूरज शेलार, देवकू वाघे, बिपिन गायकवाड, नंदकुमार भोईर, प्रीती शहारे, अनिता भोईर, शिल्पा नागे, अतिश साबळे, प्रिया फडके, कल्पना गायकर, वैशाली जगदाळे यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान करंजळे उपविभागीय अध्यक्षपदी नाथाभाई भारवाड, करंजळे महिला शहर अध्यक्षपदी सुषमा विनोद मयेकर, उत्तर भारतीय शहर अध्यक्ष सूरज गुप्ता, उपशहर अध्यक्षपदी राजेश पुरुषोत्तम इंगळे यांची निवड झाली आहे. याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांनी नियुक्तीपत्र प्रदान करून सत्कार करण्यात आला. तसेच राजस्थानमध्ये भारतीय जनता पार्टीला विजय प्राप्त झाल्यामुळे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर आणि भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांना राजस्थानी पगडी प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला. भाजपमध्ये सर्व समाज असला पाहिजे आणि सर्व समाजाला या करंजळ्यामध्ये या ठिकाणी मानानं सन्मानानं जगता आलं पाहिजे. यासाठी त्या प्रत्येक समाजाची प्रतीकं या ठिकाणी असतील, यासाठी सिडकोच्या माध्यमातून महेश बालदी साहेब प्रयत्न करतील. आणि यानंतर देखील या ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश शेलार आणि बाकी सर्व मंडळींना थोडंसं कदाचित वाईट वाटेल सदस्यांना, पण लवकरात लवकर आपल्या परिसराला पनवेल महापालिकेमध्ये सुद्धा जोडलं जाण्याची आवश्यकता आहे आणि त्यामुळे निश्चितपणाने एक मोठी ताकद या परिसराला मिळेल. मग बस सेवा असू द्या किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न असू द्या, सर्व अडचणी या मात करण्याच्या दृष्टिकोनातून एक मोठी ताकद आपल्याला मिळू शकेल. मग ग्रामपंचायत असू द्या किंवा महापालिका, जबाबदारी आमदार महेश बालदी साहेब आमची भारतीय जनता पार्टीची आहे, ती निश्चितपणानं पार पाडू. जे जे लोक कावकाव करतात त्यांना त्यांच्याकडे लक्ष वेधून घ्यायचं आहे आणि आम्हीच काहीतरी करतोय असं दाखवायचं आहे. हे आम्ही काहीतरी करतोय दाखवणारे केव्हा तुमचा विश्वासघात करतील आणि केव्हा तुमच्या खिशातले पैसे काढून घेतील हे भरोसा नाही, तेव्हा त्यांच्यापासून सावध राहा, इतकंच या निमित्तानं सांगतो. आणि एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी घडून आणला, येणाऱ्या कालावधीमध्ये दर्जेदार कामं या करंजळ्यामध्ये व्हावीत आणि त्या दर्जेदार कामांच्या साठीचं नियंत्रण या भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयातून या ठिकाणी होत राहील याची ग्वाही या निमित्ताने देतो. प्रशांचेट ही आपली जी जुनी गावं होती, कोपर असेल, चिंचपाडा असेल, ही गावांची नावं इतिहास जमा होता कामा नये. लोक R1 R2 नसून या गावांनीच लोकांनी ओळखलं पाहिजे, ही गावांची अस्मिता टिकली पाहिजे आणि हे काम सिडकोकडून करून घेतलं पाहिजे. आणि याची मागणी मी आत्ता पहिलं जिम तिथे चिंचपाड्यात ओपन करून आलो तेव्हा त्यांची मागणी होती की आमच्या गावांचं अस्तित्वाचं काय. आणि ही गरज आहे की जसं आपण या सर्व गोष्टी करत असतो तेव्हा या गावांची अस्मिता टिकणं हेही तेवढंच गरजेचं आहे आणि ते सिडकोकडून येत्या काळामध्ये करून घेऊया. आज एक चांगला कार्यक्रम आपण मंगेशजी इथे घेतलात आणि कामही महत्त्वाचं केलं, 13,50,00,000 रुपयाचा रस्ता सिडकोकडून करून आणणं आणि माझ्या करंज म्हणजे रोज आला तो का रस्ता रस्ता, हे टेंडर 2 रिकॉल झालं, 2 परत झालं पण आता वर्क ऑर्डर झाली, काम सुरू होईल आणि येत्या 2-3 महिन्यामध्ये पूर्ण काम हे रस्त्याचं संपेल.
आणि गार्डन आणि ग्राउंड याच्या भूमिपूजनाकरता येत्या काळामध्ये लवकरच आम्ही या ठिकाणी येऊ हा विश्वास तुम्हाला देतो. मग सेक्टर 6 ब्रिज असेल किंवा करंजाड्यातल्या सर्व नागरी सुविधा असतील याच्याकरता सिडकोकडून सोडून घेण्याकरता हे आम्ही दोन्ही आमदार तुमचा आणि सिडकोमधला नक्की दुवा बनू हा विश्वास या ठिकाणी देतो. आदिवासी वाडे असतील, गाभस्थ असतील, त्यांच्या बरोबरीने या ठिकाणी झपाट्याने वाढत असलेली ही शहरातली वस्ती जी आहे ही वस्ती पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे उभी आहे. या ठिकाणी देशभरातून अनेक ठिकाणावरून राहायला आलेले या ठिकाणचे नागरिक आहेत हे सगळे भारतीय जनता पार्टीचे समर्थक आहेत आणि गेल्या निवडणुकीला या कॉलनीमधून भारतीय जनता पार्टीला या सगळ्या कॉलनीवासियांनी भरभरून मतदान केलेलं आहे. त्याच्यामुळे या कॉलनीतल्या सगळ्या कामं करण्याची जबाबदारी ही भारतीय जनता पार्टीची आहे आणि त्याच्यामुळे ओपन जिम असतील, रस्ते असतील, अनेक प्रकारचे कार्य हे भाजपच्या वतीने होतंय. पण याच्या पुढे अधिकाधिक त्याचं नियोजन चांगल्या पद्धतीने करण्यासाठी आम्ही आता सेक्टरनी आहे, इथे बिल्डिंगनी आहे, प्रत्येक दोन दोन चार चार बिल्डिंगची जबाबदारी एकेका कार्यकर्त्याला देणार आहोत की जेणेकरून त्या बिल्डिंग मधल्या त्या चार पाच सोसायट्यांमध्ये काय काय समस्या आहेत, त्या परिसरात काय काय समस्या आहेत आणि त्या कशा प्रकारे आपल्याला सोडवायला लागतील याचं सगळं नियोजन याच्या पुढच्या सगळ्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये म्हणून आम्ही करणार आहोत. त्याच्यामुळे ते सगळे सहकार्य तुम्ही याच्या पुढेही आम्हाला कराल एवढा फक्त विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. साहेब कसं आहे, आता आमची आपली आदिवासी वाडी लोक आहेत, आपले चारी वाडे आहेत, ते चारी आपले पाठीशी आहेत. साहेब त्यांची तुम्ही लाईट दिली, रोड दिला, पण काँक्रिटीकरण त्यांचाही तेही आभार मानतात आपले सर्वांचे, कारण की त्यांना वरती जे रेल्वेने विस्तार केलेला त्यामुळे वरती ते डोंगरावर होते, त्यांना लाईट नव्हती, पाणी नव्हती, आपण पाणीही दिलेली आहे. आणि साहेब एक विनंती आपल्या NHAI ऑफिसला जाऊन आपण ते स्कायवॉकचा, कारण की हवे आणि रेल्वे पलटी कारकून जायला लागतात, त्यामुळे त्यांना स्कायवॉकची एक विनंती एक NHAI ऑफिसला आपण भेटून तेही स्कायवॉकचा प्रस्ताव करावा. साहेब गार्डनचा विषय झाला होता, सेक्टर 3 गार्डनचा आम्ही पाठपुरा करून शिडकोशी पाठपुरा करून शिडकोनी प्लॅनही केलेला आहे गार्डनचा सेक्टर 3 तो लवकरात टेंडर होऊन लवकरात काम चालू करा ही विनंती साहेब. तसंच खेळाची मैदानी लवकर साहेब नक्कीच आपल्या पाठपुरावणी करंजाड्यामध्ये येत्या 5 आपल्या करंजाडे असं एकही बोलू शकणार नाही का हे काम झालेलं नाही. साहेब आम्ही तुम्हाला सर्व विनंती करू की तुम्ही सर्व सहकार्य करून शिडकोशी पाठपुरा करून ती कामं करावी. धन्यवाद.